नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। सुरुवातीला एक नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। एसटी बस आणि दुचाकीच्या अपघातातील जखमीचा मृत्यू झाल्यानं संतप्त टोळक्याचा इचलकरंजीतील एसटी आगारावर हल्ला बोल, 5 जण जखमी आणि 13 वाहनांची मोडतोड। शारदीय नवरात्र उत्सवासाठी कर्वे निवासिनी श्री अंबाबाई मंदिरासह अन्य मंदिर सज्ज, देवी दर्शनाच्या ई पास साठी भाविकातून चांगला प्रतिसाद। कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 6300 विद्यार्थ्यांची दुबार नोंदणी, सरळ प्रणालीतून माहिती उघड, पटसंख्येचा फुगवटा असल्याचं स्पष्ट। सर्वसामान्यांना महागाईचा आणखी एक दणका, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ। आणि शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर डी टी शिर्के यांच्या कार्यकालाची वर्षपूर्ती, विद्यापीठातील संशोधन वाढवण्यावर भर देणार।